हा जादूचा नळ आपण बऱ्याच विज्ञान प्रदर्शनात पाहतो। तो कसा चालतो ते आणि घरच्या घरी कसा बनवता येईल हे आपण आज पाहूया। हा जादूचा नळ आपल्याला असा दिसतो, नळातून सतत पाणी पडत असतं, पण ते पाणी येतं कुठून हे मात्र समजत नाही। चला आता ही जादू जरा बारकाईने पाहूया। हा आहे या खेळण्याचा बेस। या बेसमध्ये एक मोटर बसवली आहे जी पाणी वर पंप करते। तळात असलेल्या दुसऱ्या भोकातून पाणी परत मोटरकडे जातं, असं हे पाण्याचं सर्क्युलेशन होतं। आता पंपच्या तोंडावर एक कडक पण पारदर्शक नळी बसवूया। आता पहा पाईपातून पाणी उसळी मारून कसं वर येतं ते। आता पाईपाच्या तोंडावर एक किटली बसवली। आपल्याला वाटतंय काय की किटलीतून जादूने पाणी खाली सांडते, पण खरं काय होतंय तर आतल्या पारदर्शक पाईपमधून पाणी वर जातंय आणि पाईपच्या बाहेरून ते खाली पडतंय। जगमधल्या पाण्याची पातळी मात्र अजिबात बदलत नाही। आता ही जादू आपल्याला घरच्या घरी कशी करता येईल ते बघूया। एका मोठ्या पाण्याच्या भांड्याच्या तळातून एक फ्लेक्झिबल नळी घाला आणि ती एका बाटलीच्या तळात नेऊन सोडा। बाटलीच्या झाकणात एक कडक पारदर्शक नळी घाला। आता पाण्याचं भांड वर उचलताच बाटलीच्या नळीतून पाणी कसं वर उडायला लागतं पहा। नळीच्या तोंडावर एक किटली बसवून टाका आणि आता झाली आपली जादू तयार। पाण्याचं भांड वर उचलताच किटलीतून कसं पाणी पडतंय असं वाटतंय ते पहा। पण आता खरं ह्याच्या मागचं विज्ञान आपल्याला माहितीये। असा आपला जादूचा नळ दाखवायला मजेदार आणि करायला सोपा।